प्रियकराने एका प्रियशेला गिफ्ट दिली नाही म्हणून ती प्रियशी दुसऱ्याचा हात धरून पळून गेली काय ह्याच्यात त्या मुलाची चूक आ एका गीत देव काय झाला अगो असा कसा नाही जमनात गोष्टी कधी कधी चला फ्रेंड बोला काय खेळणार बॅडमिंटन नको रे क्रिकेट खेळूया हां अरे क्रिकेट मध्ये तुम्ही मला खेळायलाच देत नाही देत नाही की येत नाही नेहमी तुम्ही मला अंपायरच बनवता त्यापेक्षा आपण असा एक गेम खेळला की जो मलाही खेळता येईल बरोबर बोलते अर्थी आपण कधी तिला खेळायलाच देत नाही मग तूच सांग काय खेळूया अंडी तुझा व्हिडिओ गेम आहे का नाही वे एवढं लवकर कसेल अजून 4 ते 5 दिवसांनी येईल शिटी यार मला बघायची त्याच्यात काय असते ती ए नित्या माझा गेम मी तुला उघडून देणार नाही हे मला उघडून नाही त्याचे कॉम्पोनेंट बघायचे ते काय असतं एवढं नाही माहित कसा रे तू अंडी अच्छा मग तू सांग ना नाही माहित तर विचारावं ना हो का ते कस कॉम्पोनेंट म्हणजे काय रे नित्या असं ठीक आहे कॉम्पोनेंट म्हणजे काय रे जंप्या तेच मी नित्याला विचारतोय ना तू मला काय विचारते अरे त्यात काय काय वापरलंय त्याच्यात किती चिप्स लागतात किती वोल्ट लागतात ते कळलं आम्हाला कळलं तिला कळलं मला आता माहितीच होत ना काय रे म्हणते आता अचानक शांत का झाला काही नाही रे असं कस आम्ही तुला आज नाही ओळखत नक्कीच तुझ्या मनात काहीतरी चाललंय अरे काल मी जेव्हा माझ्या घरी गेलो तेव्हा बाबा खूपच खुश होते मला आधी काही कळलंच नाही की बाबा इतके खुश काय आहेत मग नंतर कळालं की त्यांना ना काल एक फोन आलेला ते फोन वाले बोलत होते की बाबांना खूप सारे पैसे मिळणार आहेत पण मला काही ते बरोबर वाटत नाहीये रे म्हणून मी थोडासा विचार करतोय मग आता काय करायचं ठरवलंयस तू मला ना बाबांना थांबवायचंय मग सांग ना त्यांना अरे ते इतके खुश आहेत की त्यांना थांबवणं शक्य नाही मग आपल्याला त्यांना काहीतरी वेगळ्या मार्गाने थांबवावं लागणार हो रे पण ते कस तेच कळत नाही अयो मनोरमा अयो मनो ते नवीन किचन सेट घेतल्यापासून तू किचन मधना बाहेरच येत नाही अगं मी 8 दिवस बघतोय ते किचन सेट घेतल्यापासून तुम्हाला उत्तम तुम्हीच जेवायला घालते म्हणजे काय घालणार तुम्ही इतकं छान गिफ्ट दिलं मला अयो मला सांग तू आज मला चमचमीत काय जेवायला देणार आज तुम्हीच सांगा तुम्हाला काय जेवायला आवडेल ते अयो पण आयापूर्वी तू कधी मला असं विचारलंच नाही की तुम्ही सांगा म्हणून अयो मग आता विचारते ना मी ते गिफ्ट दिला म्हणून अयो असं गिफ्ट मला तुम्ही नेहमीच दिलं
तर मी नेहमीच तुम्हाला विचारीन ना। अयो माझी बायको काय हुशार आहे म्हणतो मी। अयो मग बायको कोणाची आहे? कोणाची? ओ अयो माझीच आहे, माझीच आहे। अयो मनोरमा, पण मला आठवतच नाही की असा प्रश्न तुम्हाला कधी विचारला होता म्हणून। अयो नाहीच आठवणार की? अयो का? अयो कारण असा प्रश्न मी तुम्हाला कधी केलाच नाही। अयो मनोरमा तू मला एक सांग, हे गिफ्ट जर मी तुला दिला नसता तर? अयो तर काय, जे मी तुम्हाला देईन तेच तुम्हाला खायला लागलं असतं की? अयो पण आता तुम्ही बरं मला जेवण काय करायचं ते सांगा बघू। मनोरमा मी जरा आठवतो आठवतो आठवून सांगतो। अयो लवकर सांगा की ओ मला तयारी करायची आहे। मनोरमा अयो मनू आज तू जरा काहीतरी कर म्हणतो मी वेगळं। अयो वेगळं म्हणजे नक्की काय करू? अयो काहीतरी वेगळं कर म्हणतो मी। अयो खाल्ल्यानंतर माझा अगदी पोट भरेल असं काहीतरी वेगळं कर म्हणतो। अयो मला काहीच सुचत नाही हो, तुम्हीच काय ते सांगा हो। मनोरमा एक सांग तुला, तू आज माझ्यासाठी एक गरमागरम डोसा बनवून आण बघ। अयो मस्त आयडिया, आता जाते आणि तुमच्यासाठी गरम गरम डोसे करून आणते। गरम गरम डोसा घेऊन ये। वा मनोरमा आता आत जाणार, गरम गरम डोसा घेऊन येणार आणि मग ती मी डोसा खाणार। अयो रामा, मी तुमच्यासाठी गरम गरम डोसे करायला तवा बाहेर काढला, तवा तुटला। काय उपकारा तवा तुटला? अयो मनोरमा हे तवा असा कसा काय तुटला? अयो मला काय माहित। अयो तू नीट ठेवला नसशील मी म्हणतो। अयो काल त्याच्यावर मी चपाट्या केल्या हो आणि नंतर मी धुवून ठेवला आणि मी नीट ठेवला होता की हो? अयो मी तुटला कसा? अयो मनोरमा मी काय म्हणतो, हा नवीन तवा तुटायला नाही पाहिजे, तो कसा काय तुटला? अयो पण आता काय करायचो? एक मिनिट मनोरमा, एक मिनिट, ते ऑनलाईन वाल्यांना मी फोन करतो। अयो लागला का फोन? अयो इल्ल मनोरमा। अयो बाकीची भांडी सुद्धा मी बघून येते हो। नाही 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 सगळी भांडी आपल्याला परत करायचं आहे। अयो बरोबर बोलता, सगळीच भांडी परत द्या आणि आपले सगळे पैसे परत घ्या। अयो बरोबर आहे तुझा मनोरमा, आज हे तुटला उद्या ते तुटला, पण सगळे परत घेऊ, परत पैसे घेऊ। अयो पण फोन लागला का? अयो ये नंबर उपलब्ध नाही असं सांगतायत ते। अयो मग आता काय करायचं? ओर मिनिट ओर मिनिट, मी परत ट्राय करतो। हॅलो 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 इल्ल भागले गो भागले। काय हो काय झाला? अगो ह्यो मोबाईल नाही घेतलंस? हो माका कळता काय कसं वापरूचो तो? अगो वापरल्याशिवाय तुका कसं काय कळतला? पण माका त्या पेटीत ना काढून द्यावा ना। अगो ते का पेटी काय म्हणतस, बॉक्स म्हणत ते का बॉक्स? तास तास त्यात तास सांगतय मी, माका त्याच्यातलं काढून द्यावा म्हणून। अगो मी काय म्हणतय, अगो तू काढलं तरी चालत ना। मी नको गे बाय, मी काढलंय आणि काय झाला मगे? काय होणार नाही, मग तुम्हीच काढा ना। काढला असतय गो, पण ह्यो मोबाईल तुझो आहे ना। माझं असलं तर का आला? म्हटलं मी काढलंय आणि तुका आवडलं नाही तर? कशाक नाही आवडायचो? हा नाही नाही म्हणजे तुझो राग लय भारी असा आकाश पाताळ एक करशील गो। काय म्हणालास? नाही म्हणजे तुका राग इलो ना तर माका बाहेर जेव जाऊचा लागत। आता उघडतास काय जेवण बंद करू? उघडते उघडते माझे बाय उघडते। नाही उघडल्यावर इतक्या चिडतस, आणि उघडल्यावर किती चिडला असतस? उघड आता तोंड बंद करा आणि उघडा। अगो माझे बाय ह्या काय उघडतायत ना? अरे वा 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 वा, योग्य तुझो मोबाईल। अगे बाय वा वा वा, चांगलं जाओ। हो चांगलाय चांगलाय। पण असं का ह्याची लाईट नाही पेटणं? ती लाईट नाही कशी पेटणार, कशी पेटतली? ह्याच्यात बॅटरी घालूची लागते बॅटरी। हा का माका माहित आहे, एवढा काय मी अडाणी नाही। चल खोय हो, ती औषधाच्या डब्यात बॅटरी आहे ना, ती हाडूक जाते। ती मोठी 500 बॅटरी ह्याच्यात घालते, ह्याच्यात वेगळी बॅटरी असं ती घालूची लागते। घाला ना ती घालते ना, नाचता येईना अंगण वाकडा। काय अगो मग पोराशी मैदानात नाचायला लागले नाही का, त्याचे फोटो काढते होय ना? मी आधी तुमचा फोटो काढतेले आणि त्या मोबाईल वर चिकटवतेले। चिकटवतेल
ओ ते नाही काय मोबाईल वर आपलो फोटो चिकटवतात तसं मी तुमचा फोटो चिकटवतले अगो भागल्यात एका वॉलपेपर म्हणतात असं तास्ता मग असं बोल ना उगीच एका असं गमलं चिकटवलं असत तर मोबाईलची वाट लागली असती हा ओ एवढा सुद्धा माका अडानी समजा नको हा नाही गो तुका मी काय समाज नाही ना ओ तुम्ही तर काय बॅटरी घातलास तरी चालू नाही होणार देगडे बघा कायचं अरे एका चार्जिंग करू लागतला मग तर काय तर करा ना चार्जिंग चार्जर घेऊ नको करते ना लवकर लवकर करा होय होय हा काय नवीन आहे ना अयो काकू काय झालं माझा दोशाचा तवा तुटला अगे बाय असं कसं तुटलो म्हणजे काय माहित मी सकाळी डोसा करायला तवा असा बाहेर काढला तो तुटला काय अहो पण तो ऑनलाईन मागवला ना अयो हो हे फोन लावत आहेत त्या लोकांना अहो फोन लावणार आणि करणार काय आम्ही ना परत देणार आणि पैसे परत घेणार अरे देवा आम्ही सुद्धा नवीन मोबाईल मागवलो त्याच ऑनलाईन वर ना अयो मग मोबाईल चालू झाला का अजून तागत ना त्या काय चार्जिंग ला लावले काय म्हणते तुम्ही बघा काय होत ते नाही तर तुम्ही पण मोबाईल परत देऊन टाका मनोरमा तुम्ही इथे मी तुम्हाला शोधायला तुमच्या घरी जाणार होती अयो मग घरी जायचं की तू इथे कशाला आली वाटेत झंप्या भेटला होता त्याने सांगितलं तुम्ही इथे आहात म्हणून अयो मग सांग काय काम आहे मी उगाच तुमच्या नादाला लागली अयो मी कशाला तुला नादाला लावू नाहीतर काय तुमचं बघून मी सुद्धा तो खरीदो डॉट कॉम वरून व्हिडिओ गेम मागवला एक तास चालानी चक्क बंद पडला आणि तुझं ऐका मी सुद्धा नवीन मोबाईल मागवलंय ह्या सगळ्या मनोरमेमुळे झाला असा तुका नाही ठरत हे काय मग सांगणार अयो मी काय केलं माझं काय त्याच्यात अरे बापरे हा त्यांचाच नंबर दिसतोय आता त्यांनी विचारलं तर काय उत्तर द्यायचं जाऊ दे घेतोच मी फोन हॅलो नमस्कार मी एक्स वाय झेड कंपनी मधून शैलेजा बोलते मी काल तुम्हाला फोन केला होता हो हो ओळखलं बोला ना आम्ही तुमचा नंबर रजिस्टर केलाय हो हो माहिती आहे अहो कालच रजिस्टर केला होता तुम्ही अगदी बरोबर मग काय विचार केला काय करणार आहात आपण हो मी बोललो होतो पण काय विचार बदललाय का तुमचा अहो नाही नाही तसं नाही हे बघा जितके दिवस विलंब कराल तितका तुमचा चान्स कमी होत जाईल म्हणजे आपला कॉल रेकॉर्ड होतोय अहो का पण कोण रेकॉर्ड करतो आपला कॉल अहो घाबरू नका अहो घाबरू नाही तर काय करू अहो आपल्याला कळायला हवं ना आपला कॉल कोण रेकॉर्ड करतोय कशासाठी रेकॉर्ड करतोय ते सर तुम्ही माझं जर ऐकून घ्याल का अहो हे बघा आपण लाखांची वार्ता करतोय आणि ते सुद्धा 35 लाखांची अहो कोणी जर ऐकलं तर वांदे होतील हे बघा आपण समजताय तसं काही नाहीये म्हणजे मी म्हटलं ना जितके दिवस विलंब कराल तितका तुमचा जिंकण्याचा चान्स कमी होत जाईल कारण आमची कंपनी आपला कॉल रेकॉर्ड करते का असं का सर मी काल तुम्हाला कॉल करून सांगितलं होतं की तुम्ही लकी विनर आहात म्हणून हो बरोबर मग आपला नंबर रजिस्टर झालाय याचा रेकॉर्ड कंपनीकडे गेलाय सर मी काल तुम्हाला कॉल करून सांगितलं होतं की तुम्ही लकी विनर आहात म्हणून हो बरोबर मग आपला नंबर रजिस्टर झालाय याचा रेकॉर्ड कंपनीकडे गेलाय त्यांनी तुम्हाला प्रायोरिटी वर ठेवलंय अच्छा अच्छा अहो आज एक दिवस झाल्यावरही तुमच्याकडून काहीच हालचाल नाहीये हो तेही बरोबरच आहे म्हणा त्यामुळे तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झालाय अरे बापरे अहो असं कसं घाबरू नका तुम्ही अजूनही फर्स्ट प्रायोरिटी वरच आहात हो पण मग निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा काय ती कंपनीची पॉलिसी आहे अहो पण तुम्हीच सांगितलं होतं ना की 2-3 दिवस
फिक्सात पैसे भरू शकतो म्हणून. आहो, पण जसे जसे दिवस उलटत जातील तसं कंपनीला वाटेल की तुम्हाला इंटरेस्ट नाहीये आणि म्हणून नेगेटिव्ह इम्पॅक्ट असं म्हटलं. अच्छा अच्छा, नाही म्हणजे मी आजच पैसे भरणार होतो पण माझे बँकेचे सर्व कागदपत्र ऑफिस मध्ये राहिले ना म्हणून नाही भरू शकलो. पण तुम्ही पैसे भरणार आहात ना? हो, मग काय, एकदम 100%. कधी पर्यंत? उद्या. अहो, उद्याच पर्यंत. ठीक आहे, मग मी तसं इथे लिहून ठेवते. अहो कुठे? अहो कुठे काय लिहून ठेवताय? अहो आमच्या सिस्टीम मध्ये. हा हा, मग ठीक आहे. अहो पण फक्त मला अजून एक दिवस द्या मला. हे बघा, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, तुम्ही अजूनही 100% विजेते आहात. उद्यापर्यंत तर उद्यापर्यंत, काही प्रॉब्लेम नाहीये. हो हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उद्यापर्यंत पैसे भरायला हवे. अरे उचल उचल फोन. बंटाचे बाबा, आज उशीर होणार आहे वाटतं. हा हॅलो. हॅलो, अगं मी बोलतोय. बोला, आज उशीर होणार आहे वाटतं. अगं नाही ग माझे बाई, येतोय मी. पण मग फोन कशाला केलात, येतच आहात तर. अगं तू ऐकून घेणार आहेस का? बोला. अगं ते मिळालं का चेकबुक? नाही हो, अख्खं घर शोधून काढलं पण नाही मिळालं. अगं असं कसं मिळत नाही? काल रात्री तर मी काढून ठेवलं होतं आणि रात्रीच्या रात्री गायब कसं होईल ते? ठीक आहे ठीक आहे, आता फोनवर रागवू नका, तुम्ही घरी या आधी मग बोलू. ठीक आहे, जरा शोध अजून आणि मी येईपर्यंत मिळालं तर फार बरं होईल. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा आणि घरी या. हा हा, अगं येतो मी आता, चल ठेव फोन. हा ठेव. देवा तुझ्यासाठी आहे रे बाबा. अयो अयो मनोरम, फोन पण लागत ना, आता काय करायचं? अयो काय झालं? माझा नवीन तवा तुटला, इडलीचा कान तुटला. अयो तू भांडी ठेवली नसणार. अयो काय बोलता तुम्ही, मी काय भांडी धाड धाड आपटली काय? तुझा भरोसा नाही, कामाचा ताण वाढला ना तू डोकं पण आपटशील. काय काय झालं, तुझा कान कुठे गेला? अगं कान कुठे गेला? तुझे कानातले आहे तो नवीन? अयो तिचा कान नाही तुटला, किटलीचा कान तुटला. तिने मला सांगितलं हिचा कान तुटला. अयो कसल्या कसल्या अफवा पसरवतात ती लोक. तुम्ही त्या कंपनीवाल्याला फोन लावला का? अयो फोन लावला पण फोन लागत नाही. लागायला पाहिजे होता, तो फोन लागायला पाहिजे होता. अयो पण तुम्ही का घाबरले? अहो एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम? तुम्ही ऑनलाईन मागवलं ना, तर मी सुद्धा ऑनलाईन मागवला. अयो काय मागवलं? आमच्या एनडी साठी व्हिडिओ गेम मागवला होता. मग अहो मग काय, तो चालतच नाहीये. हो म्हणजे आमचा पण प्रॉब्लेम झाला वाटत. हो ना, तासभर चालला आणि बंद पडला. म्हणून विचारते, लागला का फोन तुमच्या कंपनीला? अयो म्हणजे या ऑनलाईन मुळे सगळाच प्रॉब्लेम झाला वाटत. नाही बघा बंट्या, त्याचा काय करू? त्याला सांगूया का? अयो वंडा वंडा, तो ना तो माझी मस्करी करेल. अहो असं काय करताय, आजपर्यंत त्याने किती प्रॉब्लेम सोडवलेत हा पण सोडवेल ना. भांडारकर बरोबर बोलते, तुम्ही बोलवा त्याला. बोलवतो बोल. म्हणत्या हो आलो. हे म्हणत्या काय काका बोलावलं? नाही तुला नाही, तुझ्या बापाला बोलवलं. अरे तुला हाक मारली म्हणत्या, म्हणत्या तो तुलाच बोलवला ना मी. बोला ना मग. अरे म्हणत्या काय झालं ना, या नायरनी वस्तू स्वस्त होत्या म्हणून ऑनलाईन मागवल्या. स्वस्त होत्या म्हणून आम्ही मागवल्या, पण स्वस्त होत्या म्हणून तुम्ही पण मागवलं ना. आता हे सांगायची गरज आहे का? अयो मग हे स्वस्त होत हे बोलायची काय गरज होती? हो आता भांडत बसणार ती सांगणार सुद्धा. अयो बरोबर बोलते, तुम्ही प्रॉब्लेम सांगा ना. ते प्रॉब्लेम तर म्हणते मी कुठे होतो. विनोद विनोद विनोद. काका सांगताय ना, तुम्ही वस्तू मागवल्या पुढे? हो आम्ही वस्तू मागवल्या, पण आई होते आता बिघडल्या. की हो बिघडल्या म्हणजे कशा? बिघडल्या म्हणजे ते आपोआपच बिघडल्या. अहो म्हणजे मला सविस्तर सांगा. अयो बंट्या त्याचं काय झालं, यांनी भांड्यांचा नवीन सेट मागवला, सगळी भांडी हळूहळू तुटली. पहिला तवा तुटला, मग तिटलीचा कान तुटला आणि माझा व्हिडिओ गेम चालूच होत नाहीये. मग तुम्ही काय केलं?
अयो आम्ही त्याला फोन लावतोय पण फोनच लागत नाही। मग आता काय करणार? अरे त्यासाठीच तर तुला बोलवलंय। होय तू एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस, मग या काका काकूंचे गाणे सोडवणार? ठीक आहे, बघतो मी काय करायचं। तू काका नाव काय म्हणत त्या कंपनीचं? ते नाव बघते काय ते आपलं ते नाव खरीदो डॉट कॉम। ठीक आहे, बघतो मी काय करायचं। शाबास, बघा नायर मी म्हटलं होतं ना नक्की मदत करणार। अयो म्हणायला कशाला पाहिजे, मला माहितीच आहे की भंट्या नक्कीच मदत करणार। मला वाटलंच होत ह्यात नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे। हे आई, हे मोहिनी, जरा लवकर बाहेर या बघू। अरे काय झालं? अगं चेकबुक मिळालं का? नाही हो। आणि तुम्हाला आठवत नाही का कुठे ठेवलंय ते? मला जर आठवलं असतं तर मी तुला विचारलं असतं का? अहो अख्खं घर शोधून काढलं तुमचा फोन आल्यावर, पण नाही सापडलं हो। अरे बापरे, आता काय करायचं? एक काम करा, तुम्ही उद्या बँकेत जा आणि विचारा ना काही होऊ शकतं का ते। नाही, तसा दुसरा पर्याय आहे माझ्याकडे। मग आहे ना दुसरा पर्याय, मग कशाला एवढी घाई करतोय? अहो म्हणजे काय करू शकतो आपण? अगं डायरेक्ट स्लिपने पैसे काढून देऊ शकतो आपण। हा मग झालं तर? अगं आई, जर आपण चेकने व्यवहार केला ना तर आपल्याला कळतं ना की आपण नक्की कोणाला पैसे दिलेत, आणि तशी एंट्री सुद्धा होते ना। मग दुसरं चेकबुक मागवून घ्या ना। घ्या, अक्कल पाजळलीत? त्याला अजून 8 दिवस जातील। ठीक आहे, हा व्यवहार लक्षात ठेव, मग तर झालं। आता जे काय व्हायचंय ना ते उद्याच होईल। बाबा मला ना काहीतरी सांगायचं होतं। सांग। पण त्या अगोदर तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही चिडणार नाही। पण त्या तू बाहेर जाऊन काय गडबड तर नाही ना केलीस? अहो नाही हो बाबा, तुम्ही फक्त मला एवढं सांगा की तुम्ही चिडणार नाही। नाही, आधी तू सांग। अरे तो काय म्हणतोय ते तरी ऐकून घे। नाही आई, त्याने जर काही चुकीचं केलं असेल तर त्याने सांगितलंच पाहिजे। हो अजून त्याच्या समोर बोल, म्हणजे तो जे काही सांगणार असेल ना तेही नाही सांगणार। अगं आई, त्याचे प्रत्येक गुन्हे प्रत्येक वेळी पाठीशी घालू नकोस। वा, ऐकण्याआधीच ठरवलंस का त्याने गुन्हा केलाय तो? अरे आधी ऐकून तर घे। ठीक आहे, बोल रे। मग नाही रागवणार ना? हो बाबा नाही रागवत, सांग। बाबा मी असंच त्या दिवशी टीव्ही बघत होतो आणि टीव्हीवर ना एक जाहिरात आली की असाच तुमचा अकाउंट नंबर कुणालाही देऊ नका। बर मग। अहो बाबा, मग तुम्ही उगाच कशाला त्या कंपनीला एवढे पैसे देताय? अरे मी त्यांना अकाउंट नंबर देत नाहीये तर पैसे देतोय त्यांना। अहो बाबा, जर तुम्ही चेक दिलात तर चेक सोबत तुमचा अकाउंट नंबर देखील जाईल ना त्यांच्याकडे? अरे बंट्या, मी आपल्या अकाउंट मधून पैसे काढून त्यांच्या अकाउंटला जमा करणार आहे, मग मला सांग माझा अकाउंट नंबर त्यांच्याकडे कसा जाईल? पण बाबा तुम्ही हे जे काही पैसे देताय ना ते मला मुळातच पटत नाहीये, म्हणून। आता म्हणून काय? म्हणून मी काल रात्री तुमचं चेकबुक लपवून ठेवलं। काय बाबा, मी अजून कुणाकडूनच ऐकलं नाही की कुणाला एवढे पैसे लॉटरी मध्ये लागले। हे बघ, त्यांनी ही स्कीम नवीनच सुरू केलेली आहे आणि त्यात माझा नंबर लागलेला आहे। पण त्यांचं कधीही तुम्ही कुठल्या न्यूजपेपर मध्ये वाचलत का किंवा टीव्हीवर पाहिलं का? अरे करतील ते हळूहळू, अजून नावारूपाला यायची आहे ती कंपनी। बाबा प्लीज, अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत तर उद्याचा दिवस प्लीज मला द्या। मी जर काही करू शकलो नाही तर परवा तुम्ही पैसे भरा।